तर मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांची आता गर्दी वाढलेली आहे. राणांनी येऊनच दाखवावं, त्यांना गाडून टाकू अशा वल्गना आता शिवसैनिक करत आहेत. मातोश्रीच्या बाहेर पोलीस बंदोबस्तासह शिवसैनिकांचं एक सुरक्षा कवच सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावरती गेल्या जवळपास 24 तासांपासून शिवसैनिक त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती. काल दिवसभर आणि रात्रभर सुद्धा शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर बसलेले होते आणि आज राणा दाम्पत्यांनी येऊनच दाखवावं अशी वल्गना जी आहे ती शिवसैनिकांनी केलेली आहे. मनश्री पाठक मातोश्रीच्या बाहेरून आपल्या सोबत आहेत. मनश्री, सध्याची काय परिस्थिती आहे? 8 वाजून गेलेल्या आहेत आणि 9 वाजता राणा दाम्पत्य येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय नेमकं घडतंय मातोश्रीच्या बाहेर? मातोश्री बाहेर आता घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रभरातले शिवसैनिक हे मातोश्रीवर सुद्धा दाखल झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वधर्मीय शिवसैनिक हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात? मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे. नसीब शेख आहे मी, माझं मी शिवसैनिक आहे. आज आम्ही मातोश्रीवरती आलेलो आहेत. मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे, देवस्थान आहे. जे सी ग्रेडचे राणा दाम्पत्य आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही. हिंदुत्व हे शिवसेनेच्या रक्तात आहे. ह्या मातोश्रीवरून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना एकच हिंदुत्व दिलेलं आहे आणि तो हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व आहे. आणि एकच आम्हाला शिवसेना प्रमुखांनी भगवा झेंडा दिलेला आहे आणि तो भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. आम्ही हा झेंडा आणि हा हिंदुत्व कधीच बदलणार नाही. राणा दाम्पत्यांना आमचं आव्हान आहे की तुमचं हिंदुत्व तुम्ही तपासून घ्या. तुमच्याकडे नेमकं कोणतं हिंदुत्व आहे? गोडसेंचं हिंदुत्व आहे का RSSच्या चड्डीतून निघालं हिंदुत्व आहे? अहो ते सी ग्रेडचे दाम्पत्य, त्यांना ह्या महाराष्ट्रातली कसलीच ओळख नाही. त्यांना आता काही पत्रकार इथं म्हणत होते की ते लोकप्रतिनिधी, कशाचे लोकप्रतिनिधी? पण महाराष्ट्रातलं जे राजकारण आता सध्याचं केंद्रित झालेलं आहे भोंग्यांच्या विषयावरनं, मशिदीवरचे अजानचे भोंगे उतरवले जावेत इथपासून हा विषय सुरू झालेला आहे, त्या बाबतीत शिवसैनिकांचं नेमकं मत काय आणि ते भोंगे सुद्धा अडवले जावेत असं तुमचं मत आहे का? हे बघा, शिवसेना प्रमुखांनी ह्याच्या आधी बी भोंग्या संदर्भात जे भूमिका घेतलेली आहे ते अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला पण माहीत आहे. आणि ह्या भोग्यांसंदर्भात जी काही भूमिका माननीय सुप्रीम कोर्टाची आहे, माननीय उच्च न्यायालयाची आहे, त्याला आम्ही मानायला तयार आहोत. आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी जे गाईडलाईन दिलेली आहे त्याला आम्ही मानायला तयार आहोत. आज इथे हनुमान चालीसा 9 वाजता येऊन म्हणणार असं रवी राणा आणि नवनीत राणांनी म्हटलेलं आहे. ती इथे येऊच शकत नाही. जिथे आहे तिथूनच त्यांनी निघून जायला पाहिजे, नाही तर आमचे शिवसैनिक त्याला इथे सोडणार नाही. इथे जर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 9 वाजता आम्ही इथे येऊ आणि हनुमान चालीसा म्हणू मातोश्रीवर असं म्हटलेलं आहे, शिवसैनिकांची काय स्ट्रॅटेजी आहे? त्या ठिकाणी शिवसैनिकांचा मोठा जमाव आहे, इकडे सुद्धा आहे. सकाळपासून म्हणजे कालपासून रात्रीपासून सगळे ते स्वागतासाठीच त्यांची तयारी करतो आहे. आम्ही वाट बघतोय ते कधी येत आहेत. ते त्यांनी 9 वाजता यावं, त्याच्या अगोदर यावं, कधीही यावं, आम्ही स्वागत. मातोश्रीवर मातोश्रीबद्दल वक्तव्य करणं म्हणजे जे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांची जी काय त्यांनी आता हिंमत केलेली आहे का इकडे यायची, त्यांनी हिंमत केली आहे, त्यांनी येऊन दाखवावं. इथे वारंवार मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये महाप्रसादाचा उल्लेख येत होता. महाप्रसाद म्हणजे हा शिवप्रसाद, थोडक्यात सांगायचं म्हणजे शिवसेना म्हणजे शिवसेनाची जी पद्धत आहे शिवप्रसाद द्यायची, बऱ्याच वर्षानंतर आम्हाला आज संधी मिळालेली आहे, संधी चालून आलेली आहे. तर आमची सर्व शिवसैनिकांची एवढीच विनंती आहे का जसं ते आले तसंच त्यांनी ट्रेनचं तिकीट नाही तर कुठे ते कसं आले तसे त्या परत जावं त्यांनी, नाही तर इथनं त्यांचं म्हणजे जोरदार स्वागत त्याची पूर्ण तयारी केलेली आहे. मात्र शिवसेनेच्या हातात सत्ता आहे. या ठिकाणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या संघर्षामुळे कुठेतरी मुंबईची शांतता सुव्यवस्था बिघडते असं वाटत नाही का? शिवसैनिकांनी सुद्धा अशा प्रकारची शांतता सुव्यवस्था पाळली पाहिजे. नक्कीच शिवसैनिक शांतता आणि संयम दोन्ही पाळलेला आहे, म्हणून तरी आत्तापर्यंत आपण बघतोय की मुंबई शांतच आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून हे वक्तव्य येत आहे, वारंवार चेतावणी केलं जात आहे, त्यांची खरं म्हणजे जबाबदारी आहे की मुंबई शांत ठेवणे. बाकी शिवसैनिकांनी मुंबई शांतच ठेवलेली आहे. आजही तणावपूर्ण शांतता आहे, कालच्या सारखीच परिस्थिती होणार का? इथे शिवसैनिक किती प्रमाणात जमणार? मोठ्या संख्येने जमणार आहेत. अजून थोडा वेळ बाकी आहे, म्हणजे मला वाटतं कोणकोण 9ची वाट बघत असेल आमचे शिवसैनिक. आता या एवढ्या वेळात जेवढे शिवसैनिक जमले आहेत म्हणजे आता पुढच्या वेळेत बघा अजून किती शिवसैनिक जमणार.
आजची स्ट्रॅटेजी सांगितलं की तिथे इथे येऊच देणार नाही नवनीत राणा आणि रवी राणांना, मात्र ते पोहोचले जशा प्रकारे गनिमी काव्याने राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचलेलं आहे तशा पद्धतीने जर प्रयत्न झाला तर शिवसैनिक काय करणार? गनिमा काव्हा हा फक्त आमच्यासारख्या मावळ्यांकडे आहे, यांना गनिमे काव्हा ह्याचा शब्दच कळला नाही, तर गनिमे काव्यानी काय आणि कुठल्याही काव्यानी काय आलं तरी काय फरक नाही पडत. आमची सर्व स्ट्रॅटेजी जी तयार आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत. मी तुम्हाला मगाशी जे बोललो तिळाचा प्रसाद, तो आज शनिवारच्या निमित्ताने आम्ही जसं महाराजांना हनुमानांना अर्पण करतो तसं त्यांनाही अर्पण करण्यात येणार आहे. आजचा तिळाचा प्रसाद म्हणजे तिळाचं तेल टाकतो ना आपण, अभिषेक त्याच्यामुळे तेलाचा अभिषेक करून राणा दाम्पत्याला असं सांगितलं जात आहे शिवसैनिकांकडनं. आणि मातोश्रीवरची परिस्थिती आपण बघतो आहोत की मातोश्रीवर आता शिवसैनिकांकडनं मोठी घोषणाबाजी सुद्धा केली जाते. यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणाहून शिवसैनिक हे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. अमोल, तर शिवसैनिक सध्या आक्रमक झालेले आहेत. मनश्री, तुम्ही आपल्या सोबतच राहा, आपण जाऊयात आता राणांच्या खार मधील घराच्या दोन्ही बाजूला. सध्या पोलिसांकडून जोरदार बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूंनी 50 मीटर अंतरावरती पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. राणांना घराबाहेरच घेरण्याची शिवसेनेची सध्या रणनीती आहे आणि राणांच्या घराच्या बाहेर महिला कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसून येते. आणि आता थेट जाऊयात नवनीत राणा यांच्या खार मधल्या घराच्या बाहेर. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आणि वेदांत नेप दोघेही आपल्या सोबत आहेत. गणेश आणि वेदांत, सध्या काय परिस्थिती आहे? अगदी कडेकोट बंदोबस्त आहे खारच्या निवासस्थानाच्या बाहेर. अमोल, खार निवासस्थानाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मला जी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली ती अशी आहे की 149 ची नोटीस मुंबई पोलिसांनी काल बजावली आहे. ते आपल्या घरात आहेत, आमदार आणि दोघे खासदार आहेत, त्यांचे वेगळे प्रिव्हिलेजेस असतात, म्हणून घरात जाऊन पोलीस कोणतीही कारवाई करू शकत नाही. पण जर ते घराबाहेर पडले आणि घराबाहेर जाण्याचा त्यांनी विचार केला तर त्यांना ताब्यात घेण्यात येईल, म्हणजेच त्यांना मातोश्रीच्या दिशेला जाण्याची परवानगी पोलिसांकडून नसेल. त्याचे दोन कारणं पोलिसांनी सांगितलेत. एक म्हणजे की पोलीस शिवसैनिक त्यांच्यावर हल्ला करू शकतात, त्यांना उत्तर देऊ शकतात आणि यासाठीच त्यांना घराबाहेर पडू देण्यात येणार नाही. त्यासोबतच जर ते बाहेर पडले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मुंबई पोलीस त्यांना बाहेर पडू देणार नाही. पण ते 9 वाजता जाणार असं म्हणालेत. माझ्यासोबत माजी खासदार संजय दिना पाटील आणि आमदार रमेश कुरगावकर. संजय भाऊ, ज्या प्रकारे ते म्हणत 9 वाजता जाणार, पण पोलिसांनी 149 ची नोटीस दिली, पोलीस म्हणतात आम्ही त्यांना बाहेर येऊ देणार नाही, तुमची प्रतिक्रिया? जर ते आले तर त्यांना आम्ही इथून तीर्थ देऊन महाप्रसादासाठी मातोश्रीवर घेऊन जाणार आहोत, त्याकरता थांबलो. पण विषय असा आहे की ते वारंवार म्हणत आहेत की आम्ही जाऊच आणि पोलीस म्हणतात की आम्ही जाऊ देणार नाही. शिवसेनेचे इथं रस्त्यावरती आहेत. एकंदरीत काल उद्धव ठाकरेही स्वतः म्हणाले होते की महत्त्व देऊ नका, आपलं काम करा. पण शिवसैनिक आग्रही आहेत की नाही, यांचा पाठलाग आम्ही सोडणार नाही. त्यांनी शिवसैनिकाला डिवचलं आहे. आम्ही सर्व आदेश पक्षप्रमुखांचे पाळतो, पण आम्ही पाय पकडून त्यांची माफी मागणार आहोत. आम्ही हा आदेश त्यांचा ऐकला नाही, कारण शिवसेनेला अशा एका फालतू व्यक्तींनी डिवचलं आहे. त्यांना पूजा करायची आहे, आमच्या घरी येऊन करायची आहे, आमच्या मंदिरात येऊन करायची आहे, या. पण कुठल्या पद्धतीने आव्हान करून, माहोल खराब करून, लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम करून ते करायचा प्रयत्न करतात आहे, ते आम्ही होऊन देणार नाही. आणि पण सरकारी आमदार साहेबांना विचारतो, सरकारही तुमचं आहे, पोलिसांवर ताण पडतो या पूर्ण विषयानंतर. आणि माझं असा तुम्हाला प्रश्न होता की काल मोहित कंबोजा जो हल्ला झाला त्याला भाजपनं मॉब लिंचिंगचा आरोप केला की हे मॉब लिंचिंग आहे म्हणून. भाजप काही आरोप करते आपल्याला पाहतो, आपण आरोप करते, पाठी लागते, या गोष्टी तर चालत आल्यात, आपण मीडियामार्फत दाखवतच आहोत. या ठिकाणी एवढंच आहे की कोणी मातोश्रीला चॅलेंज देण्याचा प्रयत्न करू नये. अशा चॅलेंज कितीतरी लोकांनी दिल्या, त्या स्वीकारल्या पण, आणि त्यांना उत्तरं पण आम्ही त्या पद्धतीची दिलेली आहेत. तर हे जे चॅलेंज आहे ते आम्ही या ठिकाणी सगळ्या मुंबईच्या शिवसेनेने स्वीकारलेलं आहे. बघूया ना आता काय होतं. त्यांच्या या भूमिकेमुळे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तर निर्माण होतोच आहे, पण तुम्ही रस्त्यावरती आल्यामुळेही पोलिसां किंवा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण तुम्ही म्हणता आम्ही महाप्रसाद देऊ. काय झालं तरी सत्तेत आहोत का नाही आहोत, आहोत तर शिवसैनिक ना. आणि जर आमच्या मंदिराला असं बोलणार आहे का, आमच्या देवाला असं काही दिवसण्याचा प्रयत्न करणार आहे, तर मग आम्ही शिवसैनिकाच्या प्रथेने त्यांना
सन्मान करू आणि प्रसाद देऊ. सत्तेतही आहोत पण आम्ही आहोत शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणजे शिवसेनेचं जे मंदिर आहे मातोश्रीच्या इथे कोण कानडोळा करून पाहेल तर तसा डोळा काढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका संजय दिना पाटीलच्या सगळ्यांची आहे. आणि आता मातोश्री बाहेर मोठा बंदोबस्त लागला जसं मी म्हणालो की कोणत्याही क्षणी राणा दाम्पत्य बाहेर येण्याचा प्रयत्न करू शकतात. काल आपण पाहिलं की घराबाहेरपर्यंत मीडिया अलाउड होती मात्र आज तसं नाही आहे. आज बॅरिकेड लावलं गेलं आहे म्हणून जर ते बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना बाहेर पडू दिलं जाणार नाही कारण शिवसैनिक बाहेर आहेत असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणजेच तिथं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मुंबई पोलिसांकडनं त्यांच्या विरुद्ध घरीच घेण्यात येईल अशी शक्यता आहे. अमोल गणेश आपण बघतोय की काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत महिला शिवसैनिक आहेत त्यांच्याशी संवाद साधता येतोय का बघ. मी प्रयत्न करतो आपलेच काही प्रतिनिधी इथं आहेत जे महिला शिवसैनिकांशी चर्चा करतायत आपण या महिलांशी बोलूया. ताई मला सांगा तुम्ही इथं आलात त्या म्हणाल्या 9 वाजता टाइम दिला 8:15 झाले ती येऊ द्या ना मग आम्ही तिला प्रसाद देतो. ती हनुमान पाठ सकाळी सकाळी करायचा 9 वाजता करायचा असतो काय आंघोळ बिंघोळ करून सकाळी सकाळी करायचा देवळात करायचा घरी करायचा मातोश्रीवरच का म्हणून कसं करायचं ते स्वतः तिने आधी कधी केलेलं आहे काय बघायला गेलं तर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर पहिला तिला येऊ द्या मग तिला प्रसाद कसा द्यायचा तो आम्ही दाखवणार. मातोश्रीवरच का त्यांना हनुमान चाळीसा करायला पाहिजे इतर नाही कुठे काय करू शकत का त्या घरात तिने करावं मंदिर एवढे पडलेले तिकडे जावं करायला मातोश्रीवर काय तिचं काम मातोश्रीवर तिचं काय काय काम काय संबंध आहे तिचं मातोश्रीची. मी तर हिंदू आहे हनुमान चाळीसा पठण करायला चालली आहे मातोश्री करावं मातोश्री काय मंदिर नाही आहे ते शिवसेनेचं मंदिर आहे पब्लिकचं हनुमंताचं मंदिर नाही. तिला लोक दुसऱ्यांच्या घरी जाऊन हनुमान चालीसा वाचायचा तिने हनुमान चालीसा तिच्या घरी वाचावा आणि तिला जर एवढं वाटतंय तर अमरावतीमध्ये जाऊन तिच्या विभागामध्ये काम कर म्हणा इथे नको येऊन दाखवायला इथे शो शायनिंग करायची गरज नाही इथे आम्ही खंबीर आहोत आमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत. मला सांगा की ते म्हणाले 9 वाजता तर 8:30 काहीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील तिने यावा आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत. पोलीस तुम्हाला अडवतील ना पोलीस सुरक्षा व्यवस्था पाहणार त्यांचं काम त्यांचं काम आहे ते करणार आमचं काम आम्ही करणार. साहेबच काल म्हणाले घरी जा महत्व देऊ नका आम्हाला करायचंय तर पहा ऐकायलाही तयार नाहीत साहेब काल म्हणाले तरी आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या साहेबांबद्दल जर कोण काही बोलला तर आम्ही त्याला सोडणार नाही अशी या महिला कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहेत आणि जोरदार आणि आक्रमक बॉडी लँग्वेजनेच कळतं की किती राग आहे यांच्या मनात आणि तो राग ते व्यक्त करण्यासाठी इथं बाहेर काढण्यासाठी तयार आहेत. फक्त नवनीत राणा आले समोर तर तो रागही दिसेल असं आपण म्हणू शकतो. म्हणून पोलिसांची पूर्ण व्यवस्था इथं आहे. पोलीस म्हणत आहेत की आम्ही पूर्ण प्रयत्न करू की कोणताही संघर्ष होऊ नये एकमेकांवर कोणताही हल्ला होऊ नये पण ज्या अर्थी नवनीत राणा रवी राणा घरी आहेत आणि बाहेर जर पडले तर निश्चितपणे मोठा एक वाद इथं होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी बंदोबस्त लावला गेला आहे गणेश तुम्ही आपल्या सोबतच राहा. वेदांत नेप सुद्धा खार इथल्या निवासस्थानाच्या बाहेरच आहेत. वेदांत पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे कारण चारही बाजूनी बॅरिकेडिंग केलेलं कळतंय. अमोल प्रतिबंधात्मक नोटीस 149 नोटीस जेव्हा पाठवली आहे तरी सुद्धा राणा दाम्पत्य हे ठाम आहे की ते मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालीसाचं पठण करणार. 8:30-9:00 दरम्यान ते या त्यांचं जे खारचं निवासस्थान आहे तिथून निघणार आहेत आणि आपण बघतोय हे त्यांचं निवासस्थान आपल्या कॅमेऱ्यामध्ये जर आपण दाखवलं तर पोलीस बँड खाली आहे. मुंबई पोलीस पुन्हा एकदा त्यांना समजून सांगतील की कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पुन्हा एकदा त्यांना सांगितलं जाणार की तुम्ही इथेच थांबावं कारण दोन्ही बाजूनी म्हणजे ज्या घराच्या दोन्ही बाजू आहेत त्या दोन्ही बाजूनी बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि बाहेर 200-250 त्यापेक्षा जास्त आता शिवसैनिक इथे येण्याचं संख्या वाढती त्यामुळे दोन्ही बाजूनी मोठ्या संख्येनं शिवसैनिक एकत्र येतात त्यामुळे जर त्यांना मातोश्रीवर जायचं असेल तर हा जो पहारा आहे हे जे शिवसैनिक इथे जमलेले आहेत त्यांना बाजूला करून त्यांना जावं लागेल आणि ते अशक्य आहे कारण इथे गोंधळ होऊ शकतो आणि त्याची तयारीसुद्धा मुंबई पोलिसांनी केलेली आहे. मोठ्या संख्येनं मुंबई पोलीस आलेत जर गोंधळ झाला तर पोलीस व्हॅनसुद्धा इथे तयार ठेवण्यात आलेलं आहेत आणि
आणि महिला शिवसैनिक कार्यकर्त्या सुद्धा इथे जमलेल्या आहेत आणि आपण बघतो तर बॅरिगेटिंगच्या बाजूला शिवसेनेचे झेंडे त्यासोबतच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी बॅरिगेटिंगच्या बाहेरच उभे राहणार नाही. शिवाय जर राणा दाम्पत्य खाली आलं तर मुंबई पोलिसांची बँड सुद्धा आपल्याला तिथे दिसतीये आणि जर हे दाम्पत्य खाली आलं तर त्यांना पुन्हा एकदा समजावून सांगितलं जाणार की कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, तुम्ही तुमच्या भूमिकेवर जर ठाम असाल तर मोठा गोंधळ इथे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अजून आता जर साधारणपणे आपण बघितलं 8:15 बरोबर 20 ते 30 मिनिटांमध्ये राणा दाम्पत्य खाली येईल. त्यांचं जे नियोजन केलेलं आहे त्यांनी 8:30 ते 9:30 दरम्यान ते निघणार आहेत. मात्र हनुमान चालीसा पठण करण्यावर जर तरी ठाम असले तरी शिवसेनेचा हा खडा पहारा त्याला बाजूला करून ते कसे जाणार. आणि शिवाय जर कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याला त्यांचं असं म्हणणं आहे काल पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं त्याला जिम्मेदार शिवसैनिक असणार. त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडली आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचार. राजूल पटेल आपल्यासोबत आहेत. ताई ते म्हणतात 8:30 ते 9:30 जाणार ते ठाम आहेत. हनुमान चालीसा पठण मातोश्रीवरच होणार म्हणतात. ते ठाम आहे, आम्ही पण ठाम आहोत. महाप्रसाद देण्यासाठी तयारच उभे आहोत आम्ही. तयारी आम्ही आमच्या तयारीने म्हणे. जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांवर ताण येणार, त्याला जबाबदार कोण? त्या स्वतः. आम्ही तर अमरावतीत आम्ही शिवसैनिक गेलो नाहीये, मुंबईत त्या आल्यात आणि त्या आम्हाला चॅलेंज करतायत. आम्ही शांततेत जातो, आम्ही दोघं जण जातो, नवरा बायको आम्ही दोघं जण जातो. आज जर दोघं आज सांगतायत, आता एवढे दिवस तर सांगत होते 700 कार्यकर्ते येत आहेत 500 कार्यकर्ते येत आहेत. कालपर्यंत सांगत होते ट्रेननी शांतता सुव्यवस्था राखून आम्ही जातो तर मग प्रॉब्लेम नाही. पण काय गरज आहे त्यांना जायचीच? त्यांना आमंत्रित केलंय का मातोश्रीनी? मातोश्रीने त्यांना बोलावलंय? बिनबुलाय मेहमान जाण्याची गरजच काय यांना? त्यांनी काल पत्रकार परिषदेत म्हणलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं आणि आम्हाला पठण नाही. मुख्यमंत्री का म्हणून सांगणार? समोरून तुम्ही सांगताय म्हणून जबरदस्ती, आम्हाला इच्छा नसती तरी तुम्ही आमच्याकडे जबरदस्ती येऊन जर आम्हाला सांगणार मान ना मान त्याला कडक गेलंय का? म्हणजे बॅरिगेटिंगच्या बाहेर तुम्ही सगळे त्यांनी चॅलेंज दिले आणि आम्ही चॅलेंज स्वीकारलं, एवढंच आहे. असंच थांबणार? हो इथेच थांबणार. किती वेळ थांबणार? थांबू ना, त्यांची वाट बघतोय ना. पकडून जात नाही, साईट पकडून जोपर्यंत अमरावतीला जात नाही तोपर्यंत आमची जबाबदारी. त्यामुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांनी पूर्णपणे कडक केलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की जर 8:30 ते 9:30 दरम्यान हे बाहेर निघत असतील तर या ठिकाणाहून ते त्यांना जाऊ देणार नाही. जरी या ठिकाणाहून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी मातोश्रीवर आणि मध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेले आहेत. त्यामुळे जर हे राणा दाम्पत्य ठाम आहे, हनुमान चालीसा पठण मातोश्रीवर त्यांना करायचं आहे तर इथे मोठ्या आक्रोशाला, मोठ्या विरोधाला, मोठा संघर्ष त्यांना करावा लागणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.